संपूर्ण राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना आज देशाच्या सर्वोच्च सभागृहात खासदार धनंजय महाडिक यांनी या विषयाला वाचा फोडली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आज प्रश्नोत्तरांच्या तासात खासदार महाडिक यांनी मराठा समाजाच्या भावना मांडल्या. गेले 3 वर्ष मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेने महाराष्ट्रात आंदोलन करत आहे, मात्र अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही. नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि गोदावरी नदीत प्राणार्पण केलेल्या काकासाहेब शिंदे या युवकाच्या कुटुंबियाला भरीव आर्थिक मदत मिळावी अशी मागणी खासदार महाडिक यांनी संसदेत केली. नवी दिल्लीत सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज खासदार धनंजय महाडिक यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे देशाचं लक्ष वेधलं. संपूर्ण महाराष्ट्र मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ढवळून निघालाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील एका युवकानं गोदावरी नदीत उडी मारून जलसमाधी घेतली. त्यामुळं मराठा क्रांती मोर्चानं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार महाडिक यांनी लोकसभेत मराठा समाजाच्या भावना व्यक्त केल्या. नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं यासाठी गेली 3 वर्ष मराठा समाज बांधव शांततेनं राज्यभर आंदोलन करत आहेत, मात्र अजूनही मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही. अशा परिस्थितीत सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे नामक युवकानं गोदावरी नदीत उडी मारून जीवन संपवलं. या आंदोलनाची प्रशासनाला पूर्वसूचना दिली होती, तरीही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका युवकाचा मृत्यू झाला. मराठा समाजात शेतकरी बहुसंख्य आहेत, त्यांच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावं आणि काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत केली. अध्यक्ष मॅडम, गेले 10-15 दिवस मराठा समाजाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे. गेले 2-3 वर्ष मराठा समाजाचे युवक आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, पण ते मिळालं नाही. काल औरंगाबाद नगर हायवेवरती इशारा देऊन सुद्धा त्या ठिकाणी प्रशासनानं दखल न घेतल्यामुळं काकासाहेब शिंदे नावाच्या एका युवकानं गोदावरी नदीमध्ये उडी मारून जलसमाधी घेतली, त्याचं कुठलीही दखल घेतली नाही. मराठा समाज मॅडम सगळे बहुतांश शेतकरी आहेत. या लोकांना, या युवकांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी वारंवार आम्ही केलेली आहे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावा आणि या काकासाहेब शिंदेच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सरकारच्या वतीनं देण्यात यावं अशी विनंती मी आपल्याला करतो. आणि शिक्षण आणि नोकरीमध्ये आमच्या युवकांना आरक्षण दिलं पाहिजे ही माझी मागणी आहे. संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या गाजतोय. अशा परिस्थितीत खासदार महाडिक यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केल्यानं राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रसार माध्यमांनी खासदार महाडिक यांच्या मागणीची दखल घेतली.